पार्किंग आहे, नियमावलीनुसार सर्व लायसन्स दिले गेलेले आहे. त्यामुळे सुद्धा मी एक प्रशासकीय अधिकारी आहे, जबाबदारीने बोलतोय सर, जबाबदारीने जबाबदारीने बोलतोय. पंच्याहत्तर मीटरचं अंतर असतं, त्याप्रमाणे नियमावली त्या त्या वेळी तुम्ही आमच्यावर चला कारवाई. तुम्ही तुम्हाला जे वाटतंय ऑब्जेक्शनेबल ते आम्हाला द्या, लिस्ट आम्ही कारवाई करतो. आम्ही केलेली आहे कारवाई. ज्यांचे नावं घेतले ना त्या सगळ्या बारवरती कारवाई केली. मी ती एनओसी बघत नाही, ते एक मिनिट पंप चालू होते तर याला एनओसी नव्हते. सर महानगरपालिका, हा सर बोला, महानगरपालिकेने कारवाई केली का नाही? आम्ही कारवाई केली सर. बेकायदेशीर होते ते पाडले का नाही? सर आम्ही पण कारवाई केली. हा सर बोला, सर बोला. तुम्हीच कारवाई करता म्हणून आमच्या वेळ आली म्हणून यावं. तुम्ही माझं ऐकून घ्या, महानगरपालिकेने कारवाई केली का नाही? म्हणजे याचा अर्थ की त्यांच्याकडे एनओसी नव्हते, आणि एनओसी नव्हते तर एक मिनिट ऐकली. तावरे पण असंच काम करतो. हा एक मिनिट ऐका, तुम्ही स्वतःला वाचून नाही वाचत नाही सर. मी जे आहे ते फॅक्ट बोलतो. महानगरपालिकेने कारवाई केली का नाही? तुमच्याकडे त्यांना परवानगी घ्यायत का नाही? मग महानगरपालिकेने कारवाई केली म्हणजे एनओसी नाही महानगरपालिका सर. एक मिनिट ऐका, एनओसी नाही वस्तुस्थिती. एनओसी एक मिनिट, मग सर मी उत्तर देऊ का? माझं पूर्ण समाधान. तुम्ही महानगरपालिकेने ज्या ज्या पोर्टवर कारवाई केली म्हणजे ते बेकायदेशीर होते नक्की. तुम्ही डेटच्या बाहेर येतात माझ्याशी बोलतो, डेटच्या बाहेर. एक मिनिट लागतो का? महानगरपालिकेने कारवाई केली म्हणजे याचा अर्थ ते बेकायदेशीर होते. त्यांचा काही प्रिमायसेस ब्रेक बेकायदेशीर असेल, काही प्रिमायसेस होता ना त्या बाबतची कारवाई आम्ही ऐका ना होता. तर मग त्या भागामध्ये तुम्ही लायसन्स देताना ते सगळं बघत नाही का? मग ते चालू असताना तुम्ही परवानगी दिला कशा? दादा म्हणल्याप्रमाणे त्याला एरिया ठरलेला आहे आणि ते 5-5,000 स्क्वेअर फूटचा एरिया वापरत असेल. ऐका ना, मी बोलतो माझं होते 5-5,000 स्क्वेअर फूटच्या एरियामध्ये जिथं तुमची संख्या 200 असेल तिथं 1,000 लोक नाचतात कशी? हा महत्वाचा पार्ट आहे. आणि याच्यामध्ये तुम्हालाही माहिती काय चालतं आणि आम्हाला तुम्ही आता किती काय केलं तरी तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. तुमच्या आतल्या मनाला एकदा विश्वास ठेवा, तुम्ही प्रशासनावरती विश्वास ठेवा आणि आम्ही तुमचंच काम करण्यासाठी. आमची मुलं मिळली असती का रस्त्यावर? मॅडम विश्वास ठेवा, मॅडम विश्वास ठेवा आमच्यावरती. आणि जिथे जिथे नियमानुसारच तोडणं आमच्या हातात नाही, आम्ही कारवाई करू. बंद केलेत आम्ही 54 बंद केलेले आहेत. अजून सुद्धा तुम्हाला वाटतंय कुठल्या बारवरती कारवाई राहिलेली आहे ते पण करू आम्ही. आमचं हा माझा पुणेकर म्हणून ऐका, बाप म्हणून ऐका, मुलाचा बाप म्हणून ऐका, यस सर म्हणून ऐका. याच्यामध्ये ज्या पद्धतीनं महानगरपालिकेचे एनओसी रिपीट मारतात, याच्यामध्ये बंगल्यामध्ये होत आहे, याच्यामध्ये ग्रीन झोन मध्ये होत आहे, याच्यामध्ये हॉटेलमध्ये टॅक्सल तुम्हाला सांगतो ओपन स्पेस मधले बाहेर आहेत. अहो हे सगळे दिसते साहेब आम्हाला. भूगामध्ये काय चाललंय? कुठं परवानगी आहेत? कुठं पीएमआरडीच्या परवानगी आहेत? पोलीस अधिकारी पाटणार आहेत. भूगाव त्या ठिकाणी त्या टाळ्याच्या निसर्गाची वाट लावली. त्या तालुक्या महापूर आज झाला सुद्धा ऍक्शन घेतल्यात सर आपण. हे वर्षभर बोलतो, वर्षभर मी बोलतो, वर्षभर एक बोलत नाही साहेब. तुम्ही एकदाही मला भेटले नाही. आपण किती वेळा बोललो सर फोनवर? फोनवरती बोललो सर. या विषयावर भरपूर वेळा बोललो आणि या विषयामध्ये साहेब अत्यंत गांभीर्याने तुमच्या काही चुका झाल्या असतील नसतील त्या तुम्ही आता ठरवा. आजपासून आम्हाला हे पुन्हा सुरक्षित राहिलं पाहिजे. जे झालं ते आता परमेश्वरा माहिती, पण याच्यामध्ये आंधळे ताई बोलत आहेत. दादरला तर यातलं आमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत. त्यांनी तुम्हाला एक दोन तीन मुद्दे सांगितले. आपलं एरिया ठरलं, त्या एरियामध्ये एवढं दादा एवढे सिनियर आहेत. दादांचं सुद्धा म्हणण्याप्रमाणे आम्ही व्हेरीफाय करू. असं नाही म्हणत आहे की मी डिनाय नाही करत, व्हेरीफाय करू. माझ्या म्हणण्यानुसार म्हणून मी महानगरपालिकेत 25 वर्ष नगर सोडली. आमची एनर्जी असल्याशिवाय गिरणीला बी पट्टा लावतात ना, पिठाच्या गिरणीला. एक मिनिट ऐका ना, पिठाची गिरणी बी चालू होत नाही. बरोबर, अजून विचार.
आणि 500-500 स्क्वेअर फूटचे बार 5-5 हजार स्क्वेअर फूटचे बार चालतात कशा मात्र आमच्याकडे आमचं लायसन्स हे दुय्यम आहे सर. ज्यांच्याकडे शॉप ऍक्ट आहे त्यांच्याकडे फूडचं लायसन्स आहे, आमचं सेकंडरी लायसन्स आहे आणि ज्यांच्याकडे कॉर्पोरेशनचा परवाना आहे त्यांनाच दिले गेलेलं आहे. नंतर त्यांनी अंतर्गत काय बदल केला असेल किंवा बाहेर केला असेल तर माहिती कारवाई करू ना. बदल केले कारवाई केले त्यांनी कधी करायची कारवाई केली मॅडम. मॅडम हे तुम्ही सांगितले तर नावं सगळ्या कालावधी हवाय ते सगळ्या आम्ही सगळ्यावरतीच कारवाई होईल. सगळ्यावरती कारवाई करेन. मी तुम्हाला फोन करून सांगेल की सगळ्यावरती झालेली पण आहे. परत आम्ही व्हेरीफाय करतो. परत व्हेरीफाय एक दिवस दोन दिवस सोपं उदाहरण सांगतो. राजीव गांधींनी संगणक आणला त्याचा उपयोग करा. गुगल मॅप बघा महिन्याभरात कुठं कुठं 4-4 वाजेपर्यंत हे सगळे चाललेत बार. 54 बार बंद केले ताई. 54 बार बंद केले कालपर्यंत. आज परत आम्ही काय प्रस्तावित केले आणि याच्यामधले कोणचे नाव आहेत ना ते सुद्धा बंद केल्यावर त्याच्या आधी पण केल्यात. महिन्याभरात 108-104 कारवाई केलेली आहे. 19 तारखेच्या आधी 104 गुन्हे दाखल केलेले त्या विभागाने. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय कारवाई करू शकता मला सांगा. तुम्हाला अधिकार सर आमच्याकडे डिपार्टमेंटल आम्ही जे काही त्यांना आम्ही प्रिमायसेस अप्रूव्ह करून दिलेलं आहे त्याप्रमाणे ते प्रिमायसेस आहे का नाही, रजिस्टर मेंटेन ठेवलेत का नाही, परमिट रूमच्या बाहेरच्या व्यतिरिक्त काही विक्री होते का या बाबतीत आम्ही पण व्हेरीफाय करू. त्याच्यावरती आम्ही गुन्हा विसंगती विभागाचा विसंगती अरे थांबा ना बाबा. विभागाचा विसंगती गुन्हा दाखल करतो आम्ही. विभागाचा विसंगती गुन्हा दाखल केल्यानंतर कोणावरती एक नॅचरल जस्टिस म्हणून आम्ही त्यांना एक शोकॉज नोटीस देतो. 7 दिवसाची मुदत देतो. त्याच्यात त्यांचं म्हणणं मांडलं जातं. त्यांनी जर नाही म्हणणं मांडलं तर आम्ही सुमोटो पुढे ऍक्शन पुढे पाठवतो. फौजदारी कारवाई आम्ही जर प्रिमायसेसच्या बाहेर कुठे जर फौजदारी कारवाई करू शकतो. फौजदारी पण आम्ही आम्हाला अधिकार आहेत पण प्रिमायसेस मध्ये नाही, प्रिमायसेसच्या बाहेर. हा सर मी तुम्हाला फौजदारी कारवाई करू शकतो. करू शकतो प्रिमायसेसच्या बाहेर. किती लोकांवर? 4,000 लोकांवरती वर्षभरामध्ये कारवाई केली. लोकांवर त्याच्यामध्ये पब म्हणजेच हे FL3 लायसन्स आहे. FL3 ला सर 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 FL3 ला तुम्ही म्हणलं एवढ्या लोकांवर कारवाई केली. आता त्यानंतर एखाद्या माणसावर फौजदारी केलेली आहे का? एखाद्या केस आहे मला दाखवतो. मला मी नाही जे ज्या माणसाकडे मॅडम आता काय लगेच नाही माझ्याकडे मी देतो. मला म्हणूनच म्हणायचं की 24 तास मॅडम तुमच्याकडे तुमचे अजून पण काय ऐका ना. मला एक काळ सांगा. आता मला तुम्हाला एक तुम्हाला गेलो ना आपण पुण्यातला एक बार सुद्धा चालू राहू शकत नाही कायद्याप्रमाणे. सर तुम्ही एक लिस्ट द्या मला त्या लिस्ट मध्ये दादा जे तुम्हाला वाटतंय ना की जे त्या ऑब्जेक्शनेबल बार आहेत परत आम्ही सुद्धा परत एकदा व्हेरीफाय करू. आम्ही ऑलमोस्ट सगळ्या बारवरती केसेस केलेले आहेत पण तरी सुद्धा अजून आम्ही व्हेरीफाय करू. अठ्ठेचाळीस तासानंतर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर सर्व कायदेशीर असतील आम्ही तुम्हाला स्वतः व्हिजिटला घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी दाखवू. आमच्याकडे सर हे बघा सर आम्ही आमच्याकडे पूर्ण शहराभरामध्ये जवळपास ABCD 4 डिव्हिजन आहेत आणि त्याचे 6 पथकं आहेत. आमच्याकडे 6 पथकामार्फत आम्ही आमचे रात्रंदिवस अधिकारी काम करतायत. आम्ही रात्रंदिवस प्रामाणिक आहात. तुम्ही ऐका ना, तुम्ही अतिशय प्रामाणिक आहात. त्यामुळे काय प्रश्न, आम्ही इथं आलो ते वेळे म्हणून आलोय. एक गोष्ट सांगतो, तुम्ही प्रामाणिक आहात. 48 तासांमध्ये जर तुम्ही बेकायदेशीररित्या चालणारे बार पब बंद करणार आहात का नाही एवढं उत्तर द्या. बेकायदेशीर असेल तर बंदच करणार आम्ही 48 तासात. आणि तिसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला स्वतः घेऊन प्रत्येक ठिकाणी जाऊ आणि त्यावेळेला जर चालू असते तर ती जबाबदारी मग तुमची राहील. सर जिथे जिथे अवैध धंदे चालू आहे तिथे सगळीकडे कारवाई होईल. तुम्ही जिथे सांगताय ना अवैध ठीक आहे कारवाई ठीक आहे. तुम्ही कारवाई होईल होईल म्हणताय ते उगाच बाबा आयंगे बकऱ्या काटेंगे बटे हड्ड्या तुमको करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही आम्हाला एक विहित काळ सांगा. आम्ही तेवढा काळ तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. तो काळ संपल्यानंतर आम्ही स्वतः